RJ Ravi. जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल एजे क्रिएशन मायटीमध्ये एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर भावांना, आजचा जो व्हिडिओ आता आपण अनुश्रीच्या फोटोवरती एडिट केलेला आहे, आणि तुम्हाला जर असा सेम व्हिडिओ एडिट करायचा असेल तर आजचा व्हिडिओ पूर्णपणे बघावा लागेल. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मटेरियल, शेक इफेक्ट आणि बीटमार्क प्रोजेक्टला पासवर्ड आहे. तो पासवर्ड एकच आहे, तो व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं दिसून जाणार. तो पासवर्ड टाकल्यानंतर आपली फाईल जी आहे ती ओपन होणार, आणि इथे तुम्ही इम्पोर्ट करू शकाल आणि डाउनलोड करू शकता मटेरियल. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा, कुठेही स्किप करू नका. आणि आजचा जो व्हिडिओ आहे आपण सैराटच्या सॉन्गवरती एडिट केलेला आहे, तर एकदम खास आजचा व्हिडिओ होणार आहे. आणि तुम्ही जर आपलं टेलिग्राम चॅनल अजूनही जॉईन केलं नसेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून देईल. आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही रोजच्या रोज व्हिडिओचे मटेरियल जे आहे ते अपलोड करत असतो. आणि तुम्ही जर आपल्या इंस्टाग्रामला अजूनही फॉलो केलं नसेल तर आपल्या इंस्टाग्रामची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून देईल. आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या, कारण आपल्या इंस्टाग्रामवरती मी तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचे अपडेट जे आहे ते देत राहतो. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अडचण असल्यास मला तुम्ही मेसेज करा, मी तुमच्या अडचण जे आहे ते सॉल्व करून देईल. तर जरा वेळ ना घालवता आपल्याला आजची व्हिडिओ एडिटिंग जी आहे ती सुरू करायची आहे. तर मी अलाइट मोशन ॲप जे आपल्याला ओपन करायचे आहे. तर अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर भावनो, अलाइट मोशन ॲपचा पण एक अपडेट आलेला आहे. तर मी इथे मेंबरशिपवाला अलाइट मोशन ॲप जे आहे ते वापरतो, त्यामुळे मी प्ले स्टोरवरून अपडेट केलं. तर तुमच्यासाठी पण मी लवकरच अपडेट जे आहे ते घेऊन येणार मोड ॲपिके. तर आता आपल्याला बीटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे सैराट थीमवाला. तर अशा प्रकारे बीटमार्क आपण दिलेले आहेत. तर बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करण्यासाठी पण पासवर्ड लागणार. तो एकच पासवर्ड आहे, तो व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं दिसूनच जाणार. तर आपल्या सुरुवातला येऊन प्लसच्या आयकॉनवरती जाऊन इमेज आणि व्हिडिओवरती जायचा आहे, आणि त्या व्हिवॉलवरती क्लिक करून सर्वात अगोदर आपल्याला बॅकग्राऊंड व्हिडिओ जे आहे ते ॲड करायचा आहे. अशा प्रकारे व्हिडिओ ॲड केल्यानंतर पुन्हा आपल्याला प्लसच्या आयकॉनवरती जायचं आहे, इमेज आणि व्हिडिओवरती जायचं आहे, व्हिवॉलवरती जाऊन पुन्हा आपल्याला एक व्हिडिओ जो आहे तिथं ॲड करायचा आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ ॲड केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचा आहे, ब्लेंडिंग अँड ओपॅसिटीवरती जायचं आहे, लाईट ऑनवरती जाऊन याची स्क्रीन आपल्याला करून टाकायचा आहे. स्क्रीन केल्यानंतर पुन्हा प्लसच्या आयकॉनवरती जाऊन इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन अनुश्री हा PNG इथं ॲड करायचा आहे. अशा प्रकारे ॲड केल्यानंतर आपल्याला फर्स्ट बीट मार्कवरती यायचं आहे. अशा प्रकारे आल्यानंतर या अनुश्रीच्या PNG क्लिक करून यापुढचा पार्ट आपल्याला कट करायचा आहे. कट केल्यानंतर आता या बॅकग्राऊंड व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचा ब्लॅक कलरचा, आणि त्या पुढचा पार्ट आपल्याला कट करायचा. त्यानंतर या बॅकग्राऊंड व्हिडिओचा पुढचा पार्ट आपल्याला कट करायचा आहे. तर कट केल्यानंतर आता अनुश्रीच्या PNG आपल्याला क्लिक करायचा आहे. मूव अँड ट्रान्सफॉर्मवरती अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला वरती सेट करायचं आहे. सेट केल्यानंतर थर्ड नंबरच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे, आणि याची साईज जी आहे ती आपल्याला कमी करायची अशा प्रकारे थोडी, आणि पुन्हा फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे व्यवस्थित मनात आपल्याला सेट करायचं आहे. अशा प्रकारे सेट केल्यानंतर आता या इथून आपल्याला नेहमीप्रमाणे फोटोज जे आहे ते ॲड करायचे आहेत. तर अशा प्रकारे नेहमीप्रमाणे आपल्याला इथं फोटोज जे आहे ते ॲड करायचं आहे. आता सेकंड बीट मार्कवरती जाऊन या फोटोवरती क्लिक करून या पुढचा पार्ट कट करायचा आहे. त्यानंतर दुसरा फोटो, त्यानंतर तिसरा फोटो, असेच प्रकारे फोटो करत आपल्याला सर्व फोटोज जे आहे ते ॲड करायचे आहेत या सर्व बीटमार्कमध्ये. तर भावना तुम्ही फोटोज जे आहे ते ॲड करून घ्या, कारण आजच्या व्हिडिओमध्ये जर फोटोज ॲड करून दाखवले तर व्हिडिओ खूप लांब होऊन जाणार. तर मी तुम्हाला डायरेक्ट त्यापुढची स्टेप सांगतो. तर मित्रांनो, बघू शकता मी फोटोज जे आहेत ते पूर्णपणे ॲड केलेले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटोज जे आहेत तिथे ॲड करायचे आहेत. तर फोटोज ॲड केल्यानंतर आता आपल्याला बॅक यायचं आहे आपल्या शेक इफेक्टवरती. तर पहिल्या फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन कॉफी इफेक्ट करायचा आहे. कॉफी इफेक्ट केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती आपल्याला बॅक यायचं आहे. तर प्रोजेक्टवरती बॅक आल्यानंतर इथं जे सुरुवातला मोठ्या ड्युरेशनचे फोटोज आहेत त्या फोटोवरती आपल्याला यायचं आहे. या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. त्यानंतरच्या फोटोला पण आपल्याला हा इफेक्ट जो आहे तिथं अप्लाय करायचा आहे. जिथपर्यंत छोट्या बीट मार्क येत नाही तिथपर्यंत आपल्याला हाच इफेक्ट जो आहे तो अप्लाय करायचा आहे. तर इथून छोट्या बीट मार्क होतात, तर यापुढे आपल्याला दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. पण भावना, हा इफेक्ट आपल्याला पुढं पण द्यायचा आहे. तर आपण त्याला या फोटोला पण तो इफेक्ट देऊन देऊ. छोट्या बीट मार्क झाल्यानंतर एक तुम्हाला मोठ्या साईजचा फोटो दिसून जाणार, तिथं DJ नाव येतं. तर या फोटोला आपल्याला तोच इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर अशा प्रकारे या इफेक्टचं काम जे आहे ते पूर्णपणे झालेलं आहे. तर आता आपल्याला बॅक यायचं आपल्या शेक इफेक्टवरती.
त्यानंतरच्या दुसऱ्या फोटोलावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती जायचं आहे, थ्री डॉटवरती जाऊन कॉफी इफेक्ट करायचा आहे. कॉफी इफेक्ट केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती बॅक यायचं आहे आपल्याला. तर आपल्या प्रोजेक्टवरती बॅक आल्यानंतर आता छोट्या बीट मार्कात या सर्व छोट्या बीट मार्कला आपण हा इफेक्ट जो आहे तो देणार आहोत. तर फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट. तर जे पण छोट्या बीट मार्क असणार आहेत त्या फोटोंना आपण हा बीट मार्क देणार. तर मी तुम्हाला डायरेक्ट देऊन दाखवतो कारण व्हिडिओ लांब होत आहे. तर मित्रांनो, इथपर्यंत आपण तो इफेक्ट दिलेला आहे. तर यापुढे आपल्याला दुसरा इफेक्ट द्यायचा आहे. अशा प्रकारे त्यानंतर एक मोठा फोटो येतो, त्यानंतर छोटे फोटो येतात दोन तीन. तर त्यांना आपल्याला दुसरा इफेक्ट अप्लाय करायचा. तर बॅक यायचा आपल्या शेक इफेक्टवरती आणि तीन नंबरच्या फोटोवरती येऊन फोटोवरती क्लिक करायचा आहे. इफेक्टवरती जाऊन थ्री डॉटवरती जाऊन कॉफी इफेक्ट करायचा आहे. कॉफी इफेक्ट केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती बॅक यायचा आहे. बॅक आल्यानंतर जिथपर्यंत आपण इफेक्ट दिलेला तिथपर्यंत आपल्याला यायचं आहे. तिथपर्यंत आपण इफेक्ट दिले त्यानंतर इथपर्यंत आपल्याला हा इफेक्ट द्यायचा. इथून आपले छोटे बीट जे आहे ते पुन्हा स्टार्ट होतात. तर इथपर्यंत आपल्याला हा इफेक्ट द्यायचा आहे. तर आपण त्या फोटोंना हा इफेक्ट जो आहे तो देऊन देऊ हावाला. तर अशा प्रकारे दिल्यानंतर आता लास्ट इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे. तर बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टवरती द लास्ट फोटोवरती क्लिक करायचा आहे. फोटोवरती क्लिक केल्यानंतर इफेक्टवरती जाऊन थ्री डॉटवरती जाऊन कॉफी इफेक्ट करायचा आहे. कॉफी इफेक्ट केल्यानंतर बॅक यायचा पुन्हा आपल्या प्रोजेक्टवरती. तर जे फोटो राहिले असतील त्या फोटोंना आपल्याला इफेक्ट जो आहे तो अप्लाय करून टाकायचा आहे. तर अशा प्रकारे तर मी तुम्हाला डायरेक्ट इफेक्ट जो आहे तो देऊन दाखवतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपला व्हिडिओ लाईक नक्की करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भाऊंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.